मी अहमदनगर मधून कर्जत तालुक्यातील मिरजगाव बंदचं आवाहन करण्यात आलंय. एका विशिष्ट समाजाच्या युवकाने औरंगजेबाचं स्टेटस ठेवल्याप्रकरणी ग्रामस्थांनी बंदचा निर्णय घेतलाय. मिरजगाव पोलीस ठाण्यात या युवकावर गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि या प्रकरणी मिरजगाव पोलिसांनी एका तरुणाला ताब्यात घेतल्याची सुद्धा माहिती मिळते. तर मिरजगाव बंदला सुरुवात देखील झाली आहे. एका विशिष्ट समाजाच्या युवकाने औरंगजेबाचं स्टेटस प्रकरणी ग्रामस्थांनी हा बंदचा निर्णय घेतलाय. तर कर्जत तालुक्यातील मिरजगाव बंदचं आवाहन करण्यात आलंय. मिरजगाव पोलीस ठाण्यात या युवकावर गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि मिरजगाव बंदला सुरुवात झाली आहे. संतोष आवारे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेले. संतोष, कर्जत तालुक्यातील मिरजगाव बंदचं आवाहन करण्यात आलंय, या बंदला सुरुवात झाली आहे. हा निश्चितच अक्षरा, आज सकाळपासूनच गावकऱ्यांनी या बंद उत्स्फूर्त प्रतिसाद देत आता गाव बंद करण्याच्या एकीकडे सुरुवात झालेली आहे. आपण पाहायला गेलो तर काल एका युवकाने आपल्या व्हॉट्सअप स्टेटसवर औरंगजेबाचं एक स्टेटस ठेवलं होतं, त्या प्रकरणी गावकऱ्यांनी एक संताप व्यक्त केला होता. या संदर्भात मिरजगावच्या एका पोलीस कर्मचाऱ्याने या युवकाविरुद्ध फिर्याद दिलेली आहे आणि या युवकाला ताब्यात देखील घेतल्याची माहिती मिळत आहे. या सर्व घटनेच्या निषेधार्थ आज गावकऱ्यांनी एकत्रित येत आज एक बंदचं आवाहन केलेलं आहे. अक्षरा, धन्यवाद संतोष दिलेल्या सविस्तर माहिती संदर्भात. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.